तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा डबल इंजिनचं सरकार आलंय. मागच्या 14 ते 19 सरकार तुम्ही बघितलं, महाराष्ट्र बदलण्याचं काम आपण केलं, समृद्धी सारखा महामार्ग आपण तयार केला. मध्यंतरी 2.5 वर्षाचं सरकार होतं, आमच्या अशोक चव्हाण साहेबांकडेच खातं होतं, त्यांनी घोषणा केली नांदेड जालना मार्ग बनवणार, फुटकी कवडी देखील दिली नाही, काहीही केलं नाही. पण आता आपलं सरकार आलं, आल्याबरोबर नांदेड जालना जो आपल्या समृद्धीला जोडणारा महामार्ग आहे त्याच्या अॅक्विजिशनला पैसे दिले, आणि याच वर्षी नांदेड जालन्याचं काम देखील आम्ही सुरू करतोय. नांदेड मधनं मुंबईकडे जाण्याकरता आता सगळे मार्ग आणि अवरोध हे त्या ठिकाणी दूर करण्याचं काम आपण करतोय. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, आता नवीन शक्तीपीठ महामार्ग आपण तयार करतोय. हा शक्तीपीठ महामार्ग जो रेणुका देवीच्या माऊरपासनं जो नांदेडकडनं जाणार आहे, हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा महामार्ग आहे. हा मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातनं जाणार आहे. आता नांदेडच्या लोकांना गोव्याला जायचं असेल तर 5 तास लागतील. 5 तासात तुम्ही नांदेडहून गोव्याला जाल, 3-3.5 तासात तुम्ही नांदेडहून कोल्हापूरला जाल. अशा प्रकारचा महामार्ग जो आता पूर्णपणे साऊथची कनेक्टिव्हिटी, दक्षिणेची कनेक्टिव्हिटी ही नांदेडला आणि मराठवाड्याला तयार करतोय, आणि तिकडे पश्चिमेची कनेक्टिव्हिटी, इकडे उत्तरेची कनेक्टिव्हिटी, अशा प्रकारची सगळी कनेक्टिव्हिटी आमच्या नांदेड करता या ठिकाणी आपलं सरकार तयार करताय. कारण आपलं काम करणारं सरकार आहे.